गद्रे साहेब, गद्रे आणि मासे तुम्ही कसे या व्यवसायात आला आणि तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही माशांच्याकडे वळलात? एक प्रेडिक्टेबल प्रश्न आहे, गद्रे नाव आणि मासे, तर त्याच्यामुळे जे काही ठराविक जे काही इनर्शिया असायला पाहिजे तो होताच, परंतु वडिलांच्या आईच्या पूर्ण सहकार्याशिवाय त्यावेळेला ही गोष्ट मला शक्य झाली नसती. त्याच्यामुळे गद्रे आणि मासे ह्यांचा संबंध माझ्या आईवडिलांनी जेव्हा आला तेव्हा जितक्या सहजपणे आपण एखाद्या मुलाला लग्न करायला परवानगी देतो तितक्या सहजपणे त्यांनी मला माशाचा व्यवसाय करण्याकरता परवानगी दिली. तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच असं काही विजन बघितलं होतं का की असा एक उद्योग आपल्याला उभा करायचा आहे किंवा आपल्याला आपल्या पारंपरिक उद्योगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे? ॲक्च्युली हा एक योगायोग होता माझा. मी कोल्हापूरमध्ये शाळेमध्ये शिकलेला आहे, सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये इथे मी होतो आणि त्याच्यानंतर कॉलेजच्या शिक्षणाकरता मुंबईला गेलो होतो. आणि माझे वडील संगमेश्वर म्हणून जे रत्नागिरी जिल्ह्यात गाव आहे तिथे किराणा मालाचा घाऊक व्यापार करत होते, आता नाही आहेत ते. तर त्याच्यामुळे आणि मी वडिलांचा एकच मुलगा होतो आणि मला एक बहीण आहे, तर त्यावेळच्या 17-18 वर्षात जे एक आयडियॉलॉजी असते म्हणजे तो श्रावण बाळ वगैरे आपल्याला सगळं माहिती असतं, तर त्याच्यामुळे परत आपल्याला वडिलांच्याकडे जायचं आहे, वडिलांना मदत करायची आहे अशा प्रकारची कल्पना त्यावेळेला सतत मनात होती. आणि त्याच्यामुळे कॉलेजमध्ये साधारणपणे 2 वर्ष कॉलेजची संपल्यानंतर स्वतः आपण पुढे काय करायचं आहे काय होणार आहे अशा प्रकारचे जेव्हा विचार मनात यायला लागले त्यावेळेला मला परत माझ्या वडिलांच्या व्यवसायामध्ये जॉईन व्हायचं आहे असं माझ्या मनात आल्यानंतर मी प्रत्येक सुट्टीमध्ये ठरवून वडिलांच्या दुकानातली कामं शिकण्याचा प्रयत्न करायचो. मे महिन्याची सुट्टी अधिक दिवाळीची सुट्टी ह्या दोन्ही सुट्ट्यांच्यामध्ये मी संगमेश्वरला जायचो आणि माझ्या वडिलांच्या दुकानामध्ये जी सगळी एका घाऊक किराणा मालाच्या दुकानातली कामं असतात हाताने करण्याची त्या सगळ्या प्रकारच्या उमेदवारी तिथे मी करत होतो. आणि त्याच्यानंतर जे 2 वर्ष झाल्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा मी परत पहिल्यांदा वडिलांच्या दुकानामध्ये कामाला हजर झालो, त्यावेळेला उमेदवारी करत होतो. त्याच्यामुळे त्यावेळेला मी कोल्हापुरात येऊन मार्केट यार्डमध्ये गुळ खरेदी केलेला आहे, मी सौद्यामध्ये गुळाच्या गेलेला आहे, अशी जी सगळी कामं होती ती करत होतो. आणि त्याच वेळेला वडिलांचा व्यवसायाचा एक भाग म्हणून रत्नागिरीमध्ये फिशिंग ट्रॉलरना ते डिझेल सप्लाय करायचे, तर ते डिझेल सप्लाय करत असताना तो जो तिकडे दिवाणजी जायचा वसुलीला त्याच्याबरोबर मी त्या वसुलीचा पण अनुभव घेण्याकरता तिकडे जात असे. आणि त्यावेळेला मला मासे आणि ट्रॉलर्स आणि या माशांचं पुढे काय होतं, एक्सपोर्ट कसा होतो वगैरे या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हा व्यवसाय ह्याला खूप मोठा स्कोप आहे, परदेशामध्ये सुद्धा याचा व्यापार होऊ शकतो आणि ही गोष्ट माझ्या घराच्या जवळ होते, तर आपण ह्याच्यात जास्त का अभ्यास करू नये म्हणून मी वडिलांना येऊन विचारलं की बा मला असं असं ह्याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी दिसते तर मी एक गोष्ट करू का. तर त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं काय हरकत नाही, तुला जर हे करायचं असेल तर तू ते कर, पण मला तर त्यातली काहीच माहिती नव्हती. म्हणून मी परत मुंबईला गेलो आणि एका फिशिंग कंपनीमध्ये 6-8 महिने नोकरी केली आणि त्यामुळे ती सगळी जी कामं त्यावेळच्या कन्व्हेन्शनल फिशरीमध्ये असतात ती सगळी हाताने कामं केली ससून डॉकमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यातूनच एक कॉन्फिडन्स निर्माण झाल्यानंतर मी परत रत्नागिरीमध्ये संगमेश्वरला आलो आणि माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना मी सांगितलं की मला असं असं फिशरीज फिश प्रोसेसिंगचा व्यवसाय करावा असं मला वाटतं आणि आपल्याला हा व्यवसाय आपण कुटुंबाने म्हणून करावा आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं आपल्याला स्कोप आहे असं मला वाटतं, अशी ती व्यवसायाला सुरुवात झाली. परंतु त्यावेळेला काय झालं की माझ्या वडिलांच्या इतर जे कुटुंब यांच्या चितळ्यांसारखंच संयुक्त कुटुंब होतं आणि त्याचा तो व्यापार होता, तर माझ्या घरातल्या इतर लोकांना तो यांनी जो मागाशी प्रश्न खोचकपणे मला विचारला गद्रे आणि मासे, तर त्या बाकीच्या लोकांना कदाचित त्याच्यात एवढं ॲप्रिसिएशन नव्हतं की बाबा आपण हे कसं करायचं काय करायचं, तर असा एक सूर होता की बाबा आपल्याला ही गोष्ट करण्यामध्ये काय आम्हाला एवढा कम्फर्ट वाटत नाही आहे. ते मी सहज म्हटलं मग ठीक आहे माझं मी करतो. आणि मग तो माझ्याकरता तो मोठा एक चॅलेंज निर्माण झाला की एकदा मी आता मी एकट्याने करतो असं म्हटलेलं आहे आणि आता मागे कसं जायचं,
मग त्याच्यातून ती एक 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 स्टेप घ्यायला सुरुवात झाली. मग घरातून पैसे घ्यायचे नाहीत असं माझ्या मनात मी ठरवलं होतं. मग बिन पैशाचा धंदा कसा करायचा, मग पहिल्यांदा रत्नागिरीमध्येच एक त्यावेळेला कोऑपरेटिव्ह फिशिंग फिश प्रोसेसिंग प्लांट तयार होत होतं, तर त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं तुमच्याकडे जागा थोडी भाड्याने द्याल का, ते म्हणाले हो देऊ जागा भाड्याने. मग त्याच्यानंतर कॅपिटलचा प्रश्न आला होता, कॅपिटल आपल्याकडे आपण घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. मग आमच्या कुटुंबाचा जो काय किराणा मालाचा व्यापार होता त्याच्यामध्ये टाटा ऑइल मिल्सची आमच्याकडे स्टॉकिशिप आणि डीलरशिप होती, त्यामुळे मला त्या टाटा ऑइल मिलच्या लोकांची आणि माझी चांगल्यापैकी माहिती, मला जे मी त्याकडनं ओळखत असे. आणि टाटा ऑइल मिल्सचा श्रिम्प एक्सपोर्टचा व्यवसाय होता, त्यांची इंटरनॅशनल फिशरीज नावाची एक सेपरेट कंपनी होती जी कोचीनहून काम करायची. आणि ते लोक रत्नागिरीमधून कोळंबी खरेदी करून मुंबईला एका प्रायव्हेट प्लांटमध्ये प्रोसेस करायचे. तर ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या टाटाच्या लोकांना जाऊन भेटलो आणि मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही रत्नागिरीत मासे खरेदी करता आणि ट्रकमधून मुंबईला घेऊन जाता, मी रत्नागिरीमध्येच तुम्हाला एक्सपोर्टेबल प्रॉडक्ट बनवून देऊ का. त्यांना ती कल्पना पसंत पडली आणि मग मी ह्या व्यवसायामध्ये फिश प्रोसेसर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टरसारखे सुरुवात केली की मी ते टाटा ऑइल मिलच्या लोकांकरता रत्नागिरीमध्ये एक्सपोर्टेबल प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. आणि अशी ही गोष्ट मी एक 4-5 वर्षे केली आणि मग त्याच्यानंतर 1978 सालामध्ये मी स्वतः एक्सपोर्टर झालो. तुम्ही एका अर्थाने फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर पण आहात आणि सेकंड जनरेशन पण आहात. मी तुमचं मूळ घराणं व्यापारातलं आहे पण तुम्ही नंतर इंडस्ट्रीमध्ये आला, तर हा जो ट्रान्झिशन होता, म्हणजे तुम्हाला हा नवीन उद्योग सुरू केला आणि व्यापाराची बॅकग्राऊंड, तर काय नेमक्या अडचणी आल्या सुरुवातीला? नाही, पहिल्यांदा 2-3 गोष्टी म्हणजे ट्रान्झिशन फ्रॉम ट्रेडिंग टू मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यापेक्षाही एक आपल्यावर जे ओरिजिनल संस्कार झालेले असतात त्याचा थोडासा मला इनिशियल त्रास झाला की आपल्याकडे आम्ही जे काय बघितलं होतं की आमच्या घरामध्ये किंवा कुठलंही जे काय आपण बोलू ते करायचं, खोटं बोलायचं नाही, बोललेल्या गोष्टी बरोबर करायच्या. आणि जेव्हा मी व्यवसायामध्ये आलो तेव्हा प्रत्येक ठिकाणी बोललेल्याप्रमाणे वागतच नव्हता, तर त्याच्यामुळे भरपूर पैसे बुडाले त्याच्यात, की लोकांना जे काही आगाऊ पैसे दिलेले होते तर ते पैसे आम्हाला काय वाटतं मी जर एखाद्याला देतो म्हटलं तर मी देणार आहे, तसं तुम्हाला पैसे दिल्यानंतर मग त्यांनी काय सांगायचं आज काय आम्हाला शक्य नाही परत देणं. मग पुढे म्हणायचं की आम्ही काय कुठे पळून जातो आहे काय, आम्ही देणारच तुमचे पैसे पण आमच्याकडेच नाही तर तुम्हाला कुठून देणार. पण मला त्यावेळेला असं झाल्यानंतर लॉजिकली काय व्हायला पाहिजे होतं, मी ज्यांचे पैसे देणं होतो माझी बँकेला मी तसंच सांगायला पाहिजे होतं की बाबा मीसुद्धा तुमचे पैसे नंतर देतो, पण ते करण्याकरता मला अजिबात कम्फर्ट यायचा नाही की मी कसं तसं सांगणार. तर त्याच्यामुळे माझी बँकेच्या बाबतीमध्ये अशी खूप मोठी कुचंबणा झाली आणि हा प्रश्न इतका गंभीर होत गेला की एक काळी 1981-82-85 सालापर्यंत माझी निगेटिव्ह नेटवर्थ 60 लाख रुपये झाली. बँकेचे मी पैसे घेतलेले आहेत, मी बँकेला पैसे परत फेडू शकत नाही, लोकं माझे पैसे देत नाहीत. मग त्यावेळेला असा एक प्रश्न आला की मग आपण ह्या सगळ्या लोकांच्यावर कोर्ट कचेरी करूया का. पण माझ्यातला कदाचित तो प्रुडन्स होता की माझ्या असं लक्षात आलं की कोर्ट कचेरी करत बसलो की आणि परत पैसे खर्च करणार आणि बाकी काहीच करणार नाही, त्याच्यापेक्षा हे पैसे आपले नाहीत असं समजूया आणि नवीन काय करता येतं का बघूया. म्हणून त्यावेळेला जो पहिला व्यवसाय होता तो सगळा कोळंबीच्या एक्सपोर्टचा होता. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे का कोळंबी म्हणजे काय ते, तर कोळंबी पकडताना समुद्रामधून त्या कोळंबीच्या बरोबर इतर अनेक प्रकारचे मासे पण येत असतात आणि ते समुद्रातून बाहेर पडणारे सगळेच मासे त्यावेळेला चांगले ताजे आणि चांगले असतात. फक्त कोळंबीची डिमांड एस्टॅब्लिश होती, तर माझ्या असं मनात आलं की हे बाकीचे जे मासे आहेत ज्याला काहीच किंमत नाही आहे ह्याला जर आपल्याला परदेशात मार्केट मिळवता आलं तर आपल्याला कदाचित मोठा फायदा होईल. म्हणून मग मी रत्नागिरीमध्ये एक तिथे फिशरीज कॉलेज आहे ते त्यांच्या लायब्ररीमध्ये पण जायचो, त्यातले काही पुस्तकं बघायचो. आणि त्यावेळेला एक त्याच्यात रिबन फिश नावाचा एक मासा होता ज्याला मराठीमध्ये बळा किंवा बगा म्हणतात, तर माझ्या असं लक्षात आलं की चीनमध्ये या माशाला खूप मोठी डिमांड आहे. म्हणून मग मी तो माशाचं प्रॉस्पेक्टिंग करायला सुरुवात केली आणि ते मासे ज्यावेळेला ते कोळंबीची किंमत 25 रुपये किलो होती
तर त्या माशांची एक टोपली 5 रुपयाला मिळायची, इतका त्या दरामध्ये फरक होता. मग ते रिबन फिश हे मासे एक्सपोर्ट करण्याकरता मी प्रयत्न केले, लकीली मला त्याच्या ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा ब्रेक थ्रू मिळाला. आणि मग ते जे काय आम्हाला पैसे मिळत होते त्या पैशातून मी ते सगळे बँकेचे पैसे सारखे फेडत होतो. ते जे ज्याचे 30 लाख रुपये घेऊन त्याचे 60 लाख रुपये झाले होते, तर ते सगळे पैसे साधारणपणे 82-85 सालापासून सुरू करून 92 सालापर्यंत पूर्णपणे फेडून टाकले होते. आणि एक गोष्ट मध्ये केली होती की मी बँकेमध्ये जाऊन केव्हाही मला व्याजामध्ये रेमिशन द्या असं कधी सांगितलं नाही, कारण मी त्यांना उलटं सांगायचं की बा हे मी तुमचे पैसे घेतलेले आहेत, मला तुमचे पैसे परत द्यायचे आहेत, मला फक्त वेळ द्या, मला फक्त तुम्ही काम करायला जर मला बंद केलं तर मी तुमचे पैसे कसे परत फेडणार. तर त्याच्यामुळे त्यावेळच्या ती आता बँक IDBI झाले, युनायटेड वेस्टर्न बँकेचा मी खातेदार होतो, तर त्या लोकांनी त्यावेळेला टिपिकल ते सगळेच त्याच्यात गदरे कुलकर्णी जोशी असल्यामुळे त्या सगळ्यांना असं वाटायचं की त्यांच्याच घरातले पैसे मी घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या त्यांच्या प्रबोधनातून सुद्धा मी बाहेर येऊन त्यांचे पैसे फेडू शकलो. पण त्याच्यानंतर त्या बँकेचाने माझा इतका घनिष्ठ संबंध होता की ज्यावेळेला ही सगळी परिस्थिती पालटली त्यावेळेला त्यांना असं वाटायचं मी यांना सोडून जाईन की काय. परंतु तसं काय झालं नाही, आजही मी IDBIचाच कस्टमर आहे. आणि त्याच्यामुळे पण त्यातलेच लोक IDBIमध्ये असल्यामुळे IDBIमध्ये पण त्यातले काही काही गोष्टी तुम्हाला लोकांना लक्षात येत असतील कसे वागतात ते. तुम्ही सुरुवातीपासून एक्सपोर्ट बिझनेसमध्ये होता, तर ग्लोबल मार्केट किंवा मार्केट डेव्हलप कसं केलं, किंवा इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणतात किंवा रिसर्च म्हणतात तो कसा केला? त्यावेळेला 1990 सालाच्या आधी आपल्याकडे IT एनेबल्ड किंवा ईमेल वगैरे काही मोठ्या गोष्टी नव्हत्या. तर सुरुवातीला मी जेव्हा 78 सालामध्ये एक्सपोर्ट करत होतो त्यावेळेला टेलेक्स पहिल्यांदा होता, मग फॅक्स आला आणि आम्हाला परचेस ऑर्डर वगैरे केबल न्यायच्या सगळ्या, आणि रत्नागिरीमध्येच बोट यायची लोडिंग करण्याकरता. आणि ती केबल आलेली नसली की ते सिनेमासारखा एकदम क्लायमॅक्स असायचा की बोट आलेली आहे, माल तयार आहे, पण PO आलेली नाही आहे, मग आपल्याला ते आता कस्टमला आपण डॉक्युमेंट कसं बनवणार. तर अशा धावपळीत ते होऊन गेलं त्याच्यामध्ये. पण मार्केटिंग त्यावेळेचं जे होतं ते त्यावेळेला टेलिफोन इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगतो की रत्नागिरीमधून जपानला टेलिफोन लागायचे नाहीत. त्यावेळेला मी रत्नागिरीहून बसने मुंबईला जायचो, मुंबईला CTOमधून फिक्स टाईम कॉल लावायचो, त्यांच्याशी बोलायचो, जे काय असेल ते चर्चा पूर्ण करायचो, प्लीज केबल पावडा म्हणून त्यांना सांगायचो आणि परत रत्नागिरीमध्ये बसनेच यायचो आणि मग ती बस येईल. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्या टेलेक्स आले पहिल्यांदा तेव्हा ते टेलेक्स पहिल्यांदा रत्नागिरीला पण आलेला नव्हता, तर मी कोल्हापूरमध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीजमध्ये टेलेक्स करायला यायचो आणि इथून टेलेक्स करून मग त्याच्यावर काय का संभाषण व्हायचं. मग फॅक्स आले, मग आता तर काय कुठूनही केव्हाही बोलता येतं, परंतु ते मार्केट पहिल्यांदा डेव्हलप असं झालं. आणि इंटरेस्टिंगली मार्केटिंगच्या बाबतीमध्ये पुढची गोष्ट अशी झाली की सुरिमी पर्टिक्युलर जेव्हा आम्ही सुरुवात केली भारतामध्ये तेव्हा आम्ही पहिले होतो. तेव्हा सुरिमी म्हणजे काय ते पण सांगायचं. हां, ॲक्च्युली तर सुरिमी हा सुद्धा जो विषय आहे, सुरिमी हा शब्द आहे हा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ ग्राउंड मीट म्हणजे तिमलेली कणिक हा त्याचा अर्थ आहे. माशाच्या मांसाची कणिक म्हणजे सुरिमी. आणि जसे आपण कणकेचा वापर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याकरता करतो, जे तळलेले असतात, भाजलेले असतात, शिजवलेले असतात, उकडलेले असतात, तर त्याप्रमाणेच अतिपूर्वेकडचे देश ह्या फिश पेस्टपासून अशा प्रकारचे वेगळे वेगळे पदार्थ खाण्याकरता बनवतात. मग त्यातल्या काही पदार्थांना 2 दिवसाचं शेल्फ लाईफ असतं, काही पदार्थांना 1 महिन्याचं शेल्फ लाईफ असतं. हे त्यांचे पारंपरिक पदार्थ आहेत. जसे पूर्वी आपल्याकडे पापड किंवा सांडगे किंवा फोडणीच्या मिरच्या असे जे पदार्थ असतात, तसे ते सुरिमीचे पदार्थ पहिल्यांदा करायचे. आणि साधारणपणे 1965 सालानंतर ज्याला फॅब्रिकेटेड प्रॉडक्ट्स म्हणतात, असे ह्या कणकेपासून ज्यादा किमतीच्या माशांचं इमिटेशन बनवायला सुरुवात झाली. म्हणजे इमिटेशन क्रॅब, मागाशी जो फिल्ममध्ये तुम्ही बघितलं असेल, इमिटेशन क्रॅब मीट, इमिटेशन श्रिम्स, इमिटेशन लॉबस्टर, हे सगळे पदार्थ जे आहेत ते त्या फिश पेस्टपासून खऱ्या लॉबस्टरसारखा चवीला लागणारा, दिसणारा, दाताखाली येणारा टेक्स्चरला असा लॉबस्टर, खऱ्या कोळंबीसारखी लागणारी कोळंबी,
असे पदार्थ बनवतात, पण त्यांचा 65 सालाच्या नंतर उदय झाला. त्याच्या आधी ते पदार्थ फक्त पारंपरिक होते. तर दिस इज व्हॉट सुरीमी इज. तर आम्ही जेव्हा तो पहिल्यांदा सुरीमी बनवली तर त्यावेळेला भारतातून कोण सुरीमी विकतच नव्हतं. आम्ही ते जपानी कंपनीला सुरीमीचं खूप प्रयत्न केले, कोरियामध्ये पहिल्यांदा प्रयत्न केले, मग तिथे ती विकायला सुरुवात झाली. आणि जपानमध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा सुरीमी विकण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणले की बाबा आम्हाला काही सांगता येणार नाही तुमची, आम्ही विकत घेऊ किंवा नाही ते. मला तर मार्केट ओपन करायचं होतं. मी त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला आमच्या रिस्कवर जपानला एक कंटेनर पाठवतो, 25 मेट्रिक टनचा कंटेनर पाठवतो, तुमच्या तिथे माल पोचू दे, मी तुम्ही माल पोचल्यानंतर मी तिथे येतो, तुम्ही तो उघडून बघा, रॅन्डम सॅम्पलिंग करूया, आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं जर असेल तर आम्हाला पैसे द्या. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि नशिबाने आमच्या ते आमचे सगळं बरोबर केलेलं होतं. क्वालिटीचा आदर्श चितळ्यांकडूनच घेतलेला होता त्याच्यामुळे पण आम्ही हे रिस्क घेतलं, आम्ही तिथे गेलो. आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही आमचा जपानमध्ये सर्वात जास्त सुरीमी विकणारे जपानच्या बाहेरची कंपनी गद्रे मरीन एक्सपोर्ट आहे. गद्रे साहेब, कोकणी माणसांच्याबद्दलही बरंच असं म्हणतात, जसं तुमच्या नावाबद्दल मी म्हटलं, आणि तुमचा सगळा व्यवसाय हा तुम्ही कोकणातल्या माणसांना घेऊन केलेला आहे. म्हणजे रत्नागिरीमध्येच मला वाटते तुमच्या फॅक्टरीमध्ये 1001 लोक आहेत आणि ते सगळे रत्नागिरीचे आहेत. त्यांना घ्यायचं आणि ग्लोबल विजन असलेला एक बिझनेस करायचा, हे तुम्ही कसं काय साध्य केलं? कारण माणसं हा सगळ्यांचा प्रश्न आहे सध्या. माझ्या मते केव्हाही एका हाताने टाळी वाजवता येत नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही माणसाला तुमच्यावर एम्प्लॉय करता तर एम्प्लॉय करता ह्या शब्दामध्ये जो काही अर्थ असतो त्याच्या तुम्ही त्याला बरोबर घेता असा अर्थ आपण घेतला पाहिजे, तर ते अंतर एकदम खूप कमी होतं. कारण प्रत्येक माणसाला तो नेहमी बऱ्याच गोष्टींना रिॲक्ट करत असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याला प्रॉपर पद्धतीने त्याने जर तुम्हाला रिॲक्ट व्हायला हवं असेल तर तुम्ही त्याला कसे अप्रोच होता ही गोष्ट फार महत्त्वाची असते. तर आमच्याकडे आम्ही काय पहिल्यापासूनच आम्ही जास्तीत जास्त आमच्या सगळ्या मॅनेजर लोकांना असं सांगतो की तुम्ही तुमच्याबरोबर काम करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची नावं लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही लोकांना नावाने हाक म्हणायचा प्रयत्न केला पाहिजे, अरे इकडे ये असं म्हणायचं नाही. तुम्ही इथपासून ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या एका कुटुंबामधल्या लोकांना आपण जशी इंटरॅक्ट होतो तसा होण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे एकदा त्यांना असं लक्षात आलं की बघ इथे एक वागणूक चांगली आहे, त्याच्यानंतर जे बोलतो त्याप्रमाणे आम्ही करतो. म्हणजे बघ त्यांना अमुक तारखेला पगार मिळणार असतील, काही अडचणी असतील तर समजावून सांगणं देणं ह्या गोष्टी करतो. आणि त्यांच्या अपरोक्ष काहीतरी आम्ही वेगळं करतो आणि त्यांना काहीतरी खोटं सांगतो अशी त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही अशा प्रकारचं ट्रान्सपरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आम्ही आमच्या संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये करत असतो. आणि प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या कामाची ओनरशिप कशी मिळेल हे आम्ही बघत असतो. नंतर प्रत्येक माणसाची चांगली गोष्ट कोणती असेल, जेन्युइनली चांगली गोष्ट असेल, तर ती ॲप्रिशिएट करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामुळे कुठल्याही माणसाला असं वाटत नाही की हे काय मालक आहेत किंवा हे काय सिनियर मॅनेजर आहेत ह्यानंतर आमच्याकडे लक्ष नाही आहे. कारण आमच्या गेटवरचा माणूससुद्धा जितक्या महत्त्वाचा असतो तितकाच माणूस आमचा आतला पण महत्त्वाचा असतो. ही एकदा ॲज अ कंपनी फिलॉसॉफी अँड कंपनी इथॉस ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमचे कोकणातले लोकसुद्धा आमच्याशी उत्तम काम करतात बरोबर. नाही पण ही फिलॉसॉफी तुमची मुळात पहिल्यापासून होती का ही इव्हॉल्व्ह झाली? नाही काय झालं ॲज अ सेड की मी माझ्या यशाचं बरंचसं क्रेडिट माझ्या कुटुंबाला देतो. ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये वाढवलं गेलं त्याच्यावरनं आम्ही जे आम्हाला कुणी न शिकवता जे ज्या ज्या गोष्टी आम्ही आमच्या घरात बघितल्या त्या गोष्टींच्यावरनंच आम्हाला या गोष्टी करता आल्या पुढे. माणसं निवडताना असं काही तुम्ही स्पेसिफिक बघता का त्या माणसांची? आता काय झालं पूर्वी तर तसं काय नव्हतं, पण हल्ली काय झालं की हल्ली HR हे त्याला नाव हल्ली आलं, पूर्वी HR हे नाव पण नव्हतं, पण त्याच्यानंतर त्याचं एक सायन्स झालेलं आहे. तर त्यामुळे आता प्रत्येक माणूस एम्प्लॉय करताना त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची काम करण्याची आवड कसली आहे ह्या गोष्टी बघण्याची जे काही सायंटिफिक टूल्स आहेत तर ती सगळी टूल्स आम्ही आता वापरण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्या माणसाला आमच्याकडे इंटरव्ह्यूला आल्यानंतर त्याचा पहिल्यांदा तो सायकोसोमॅटिक स्टडी करायचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी आज अवेलेबल आहेत आणि ते केल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा असा प्रयत्न करतो की गोल भोकामध्ये चौकोनी खुंटी कशी मारता येणार नाही, ज्या प्रकारचं भोक आहे तशीच कशी खुंटी लागेल. आणि हे केल्यामुळे
आता ॲप्टिट्यूड त्याचे बघितलेले असल्यामुळे त्या माणसाला काय हवं आहे नको आहे त्याच्या आवडी काय त्या समजल्यानंतर जर ते त्या पद्धतीचं काम आम्ही त्याला दिलं तर तो जास्त आनंदाने करतो. तर त्यामुळे आज आम्ही नवीन पुढच्या जे सगळे आता आमची गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही या गोष्टींची सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला ही गोष्ट खूप चांगली वाटते की अशा जर आम्ही गोष्टी केल्या की प्रत्येक कामाचं प्रोफाईल काय आहे, कामाचं डिस्क्रिप्शन सगळं आम्ही करून घेतो आधी, वर्क प्रोफाईल ज्याला म्हणतो, जॉब प्रोफाईल, आणि त्या जॉब प्रोफाईलला मॅचिंग त्याचा प्रेडिक्टिव्ह इंडेक्स आहे का, आणि मग जसे लग्न ठरवताना पत्रिका जुळवतात तसे आम्ही ती कामाचा प्रोफाईल आणि त्या माणसाची ॲटिट्यूड ह्यांची पत्रिका जुळवतो आणि जमेल त्याला घेतो. मग अर्थात ते सुद्धा पत्रिका जुळून जशी लग्न बिघडतात तसंच हे पण आहे, पण सक्सेस रेट इज बेटर असायचं. प्रशिक्षणाच्या दृष्टीने काही विशेष प्रयत्न त्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे प्रयत्न? कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण हा एक आमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्याकडच्या लोकांना आम्ही सतत काही ना काही फक्त जॉबवर तर ट्रेनिंग देत नाही तर हाऊ टू बिकम अ गुड ह्युमन बिईंग ह्याचंच आम्ही जास्तीत जास्त ट्रेनिंग देत असतो. आता आमच्याकडे ज्या काही लेकूरवाळ्या मुली बायका काम करणाऱ्या आहेत आम्ही त्यांना तुमच्या मुलांचं शाळेत तुम्ही कसं बघितलं पाहिजे ह्याचं काही लेक्चर देतो किंवा ट्रेनिंग देतो किंवा बाहेरच्या इतर लोकांनासुद्धा तुमच्या मुलांचा अभ्यास तुम्ही कसा घेतला पाहिजे, त्यानंतर हेल्थ चेक त्यांचे कसे घेतले पाहिजेत, समाजामध्ये तुम्ही चांगले नागरिक होण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ह्याचं प्रबोधन न करता त्यांना इझिली ज्या ज्या गोष्टी समजू शकतात त्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आम्हाला असं वाटतं की जो चांगला माणूस असतो तोच आमच्याकडे चांगला काम करू शकतो आणि म्हणून आम्ही त्याच्याकरता जास्तीत जास्त इनपुट देत असतो. आणि मग कामाचे जे काही ट्रेनिंग आहे तो जॉबवर येऊन शिकत असतो ते आपण. आणि त्याला ग्लोबल एक्सपोजर असण्याची आवश्यकता असते तुमच्याकडे, ती कशी देता तुम्ही? आता आमच्याकडे जे काही आमचे विक्री करणारी माणसं आहेत जवळजवळ 6-7 लोकांची आमची टीम आहे जे आमच्याबरोबर ग्रो झालेले आहेत तेच परदेशात आता विक्री करायला जातात. म्हणजे बाहेरच्या देशात जाणं किंवा परदेशातल्या लोकांशी बोलणं हे काम फक्त मी किंवा माझा मुलगाच करत नाही तर आमच्याकडचे बरेच लोक असे आम्ही तयार केलेले आहेत की जे लोक तिथे जातात. आम्ही वर्षामध्ये जवळजवळ 4 ते 5 आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन्समध्ये भाग घेतो. एक अमेरिकेमध्ये घेतो, जपानमध्ये घेतो, थायलंडमध्ये घेतो, स्पेनमध्ये घेतो, ब्रसेल्समध्ये घेतो. तर या सगळ्या ठिकाणी आम्ही दरवर्षी कोणतरी 2-3 आमच्यातले नवीन लोकांना बरोबर घेऊन जातो. म्हणजे जे खरं काय कामात नाही पण त्यांना एक्सपोजर यावं. मग मॅन्युफॅक्चरिंगमधला माणूस असेल, क्वालिटी कंट्रोलमधला माणूस असेल, जगामध्ये काय चाललेलं आहे त्यांना समजावं म्हणून आम्ही ह्या लोकांना पण बरोबर घेऊन जातो. तुम्ही म्हणजे मुळात तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट, टेक्निकल बिझनेस करताय आणि आता बऱ्याचसा तुमची ऑर्गनायझेशन ही सिस्टीम ड्रिव्हन आहे, तर हा तुमचा प्रवास कसा झाला? काय तर तो एक तर काय झालं की कॉमर्स ग्रॅज्युएट जरी आपण असलो तरी ज्या कामामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो त्या कामामध्ये जर आपण पूर्ण लक्ष दिलं तर आपल्याला त्या कॉमर्स ग्रॅज्युएशनचा किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही आपण शिक्षण घेतलेलं असतं त्याचा उपयोग फक्त आपली मॅच्युरिटी वाढवण्याकरता करायचा असतो. कॉमर्स ग्रॅज्युएट याचा अर्थ अकाउंटिंगच केलं पाहिजे किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं अशातला भाग नाही, पण एक ग्रास्प आपल्याला वाढण्याकरताच हा इंटरेस्ट असतो आणि ऑन द जॉब ट्रेनिंग आपलं भरपूर होत असतं आणि मग त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाच्या आज गरजा काय आहेत, अशाच गरजा इतर लोकांच्या असतात, त्यांनी काय काय केलेलं असतं ह्या गोष्टींचा जर आपण थोडासा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. मग अशी ज्यांनी सांगितलं की आपण बाहेरच्या लोकांशी सतत बोललं पाहिजे, त्यांच्याकडे नवीन नवीन इनपुट्स घेतले पाहिजेत, तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला इंजिनिअरिंगमधल्या पण जो काय कॉमन सेन्स बेस्ड गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या घेऊ शकतो आणि ते टेक्निकल नॉलेज जे आहे त्याकरता माणसं हायर करू शकतो. सो मला तरी असं वाटतं की मी इंजिनियर असण्यापेक्षा इंजिनियर हायर करू शकतो ही जास्त महत्त्वाची गोष्ट. व्यवसायाचा सतत विकास घडवत राहणं हे तसं चॅलेंजिंग असतं. मग व्यवसायाचा विकास टप्प्याटप्प्याने 1 कोटीवरून 10 कोटी 10 कोटीचे 20 करणं या प्रत्येक टप्प्यावर अनेक अडथळे येत असतात आणि ते पार कसं तुम्ही केले, तुमचे टप्पे कसे होते? नाही तर पहिल्यांदा जो मगाशी बोललो पहिल्यांदाच की पहिल्यांदा एक भरपूर फायनान्शियल रिव्हर्सल झालं तर त्याच्यामुळे काय काय गोष्टी करायला नाही पाहिजेत ह्या गोष्टी त्यावेळेस लक्षात आल्या. आणि एकदा तो टप्पा पार झाल्यानंतर साधारणपणे एक पुढच्या 2 वर्षात आपण काय करू शकतो, काय करू शकणार आहोत ह्या गोष्टींचा अंदाज घेत घेत त्याप्रमाणे पहिल्यांदा बँकरशी आधी सतत संपर्क साधून बँकरबरोबर आम्हाला पुढे काय लागणार आहे ह्या गोष्टींचा अभ्यास करून अशा माइलस्टोन तयार केल्यानंतर
पहिल्यांदा आम्हाला खूप 100 कोटी झाल्यावर खूप एक्साइटमेंट वाटली होती की आता काय होणार, आता एकदमच हे झालं. मग असं लक्षात आलं की अजून भरपूर जग पुढे जात आहे. त्याच्यामुळे येणारी कोणतीही ऑपॉर्च्युनिटी जी आहे त्या ऑपॉर्च्युनिटीला नुसतंच त्याने असं दीपित न होता त्याच्यामध्ये येणाऱ्याबरोबर ज्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा संभाव्य पहिल्यांदा अंदाज घेऊन त्या प्रत्येक अडचणीकरता आपल्याकडे एक प्लॅन बी तयार आहे की नाही ह्याचा अभ्यास करून तो गेल्यानंतर कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला आपण म्हणतो त्या घेण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो. गद्रेसाहेब, आज आपले पहिले वक्ते यांनी फॅमिली बिझनेस हा विषय घेतला आणि दुसरे वक्ते तर फॅमिली बिझनेस म्हणलेच आहेत. तुमची पण पुढची जनरेशन आली त्यांना तुम्ही आणलं का त्याचा तो आला? नाही, मला आय मस्ट टेल यू दिस, चांगला मला प्रश्न विचारलात की मलाही एकच मुलगा आहे आणि तो स्वतःच्या इच्छेने ह्या व्यवसायामध्ये आलेला आहे. तो ज्यावेळेला इंग्लंडला शिकायला गेला होता तेव्हा माझे वडील मला असं म्हणाले की अरे दीपक, तू अर्जुनला इंग्लंडला जायला कोणत्याही प्रकारची आडकाठी केली नाहीस, तो तिकडनं आलाच नाही तर काय करायचं. मी त्यांना म्हटलं दादा, त्याला त्याचं चांगलं होणं महत्त्वाचं आहे का तो परत येणं महत्त्वाचं आहे? जर आपण असं काहीतरी केलेलं असेल की ज्याला इकडे यावंसं वाटेल तर तो येईल, नाही तर आपण धंदा कसा काय पुढचं आपण ठरवू. परंतु त्यानंतर अर्जुनला जेव्हा ते असं वाटलं की हा व्यवसाय खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामधून काहीतरी होऊ शकतं तेव्हा तो स्वतःच्या इच्छेने इथे आला. त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे एन्ट्रेंच्ड आहे आणि तो अतिशय उत्तम काम करतो. मला बाप म्हणून हे सांगायला खूप आनंद वाटतो की माझा मुलगा माझ्या कितीतरी पट पुढे जाणार आहे. आत्ता तुमचे दोघांचे रोल कसे आहेत? म्हणजे तुम्ही काय बघता ॲक्टिव्हिटी आणि मुलगा काय बघतो? ॲक्च्युली मगाशी जसं बोलणं झालं की आपण हे सगळे किती उदात्त विचार जरी मांडले तरी ज्यावेळेला नितीग्रिटी येते त्यावेळेला तुझं एक मत आहे, माझं एक मत आहे, असं परिस्थिती अनेक वेळेला निर्माण होते. परंतु त्याच वेळेला मी बाप असल्यामुळे कदाचित ती अशी माझी भूमिका असेल की तुझं आणि माझं जरी मत वेगळं असलं तर तुझं तू आधी करून बघ आणि मग तुला तुझं जर नाही जमलं तर मग मी म्हणतो तसं कर. तर त्याच्यामुळे वाद निर्माण होण्याची कुठल्याही प्रकारची परिस्थिती होत नाही आणि त्याच्यातून आमचं अतिशय उत्तम चाललेलं आहे. गद्रेसाहेब, तुमचा खूप मोठा अनुभव आहे तर इथे सगळे उद्योजक आहेत, तर तुम्ही त्यांना असे कोणते 3 सल्ले द्याल की ज्याची त्यांनी काळजी घ्यावी इन दॅट ऑर्डर? पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये माणसं इन्वॉल्व्ड आहेत. तर त्याच्यामुळे ज्याला आपण आजच्या भाषेत मॅन मॅनेजमेंट म्हणतो ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ज्यावेळेला मी असं म्हणतो की मॅन मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये जो थोडासा काहीतरी स्वार्थाचा वास येऊ शकतो तो तसा असता का मानायचं, ह्या सगळी गोष्ट आपण एकत्र केली तर आपल्या आपल्या पोझिशनप्रमाणे आपल्या आपल्या वकुबाप्रमाणे हे सगळ्यांचंच चांगलं होण्याकरता आपण करतो आहोत हा मेसेज सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे. त्याच्यामुळे फक्त तू 8 तासाकरता तू माझ्याकडे आलेला आहेस आणि तुला मी तुझे पैसे वाजवून देतो आहे की नाही, मग तू असं का करतोस, असं न होता आम्हाला त्या माणसाच्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा एक जेन्युइन इंटरेस्ट असायला पाहिजे. सो मॅन मॅनेजमेंट आय थिंक इज फर्स्ट. त्याच्यानंतर मागाशी बोलल्याप्रमाणे की व्यवसाय करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीकरता प्लॅन बी आपल्याकडे हजर असायला पाहिजे की कोणतीही गोष्ट एखादी काही झाली आणि ती आपल्या मनाप्रमाणे नाही झाली, ठरल्याप्रमाणे नाही झाली तर काय होईल ह्याचा आधीच विचार करून ठेवलेला असला पाहिजे. त्याला प्लॅन बी दुसरा त्यात असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ही कॉमन गोष्ट आहे की काय असतं की खरं बोललं तर काही लक्षात ठेवावं लागत नाही पण खोटं बोललं की भरपूर गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तर जास्त जास्त खरं बोलणं हे सगळ्यात चांगली गोष्ट. माशांचा वापर फक्त फूड म्हणूनच होतो का त्याचे आणखीन काही उद्योग माशांच्यावर आधारित फक्त फूड म्हणूनच त्याचा प्रक्रिया उद्योग होऊ शकतो का आणखीन काही? मासा हे खाद्यपदार्थ म्हणून जो वापरला जातो तो अखंड माशापैकी जास्त जास्त 30 ते 40% भाग असतो. उरलेला जो 60% भाग आहे जो ज्याला आपण टाकाऊ म्हणतो त्याच्यामुळे मासळी बाजाराफार फेमस होतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त व्हॅल्यू आहे. तर माशाचं हाडं, माशांची चामडी, माशांचे काटे ह्या सर्व गोष्टींच्यापासून आम्ही आजही व्यवसाय सुरू केलेले आहेत. तर माशांचा खाण्याचा भाग सोडल्यानंतर जो भाग उरतो तो म्हणजे स्किन आणि बोन असतो.
तर त्याच्यापासून आम्ही कोलॅजिन पेप्टाईड रत्नागिरीमध्ये बनवतो, ते सौंदर्य प्रसाधन आहे. तर ज्याच्यामुळे ज्या चेहऱ्यावर सुरकुत्या ज्या येतात, तर त्या सुरकुत्या घालवण्याकरता म्हणून त्या प्रोटीनचा उपयोग होतो. आपल्या शरीरामध्ये जे पहिल्यांदा ते प्रोटीन स्किनच्या लेअरमध्ये असतं, त्याच्यामुळे जवळजवळ 30-35 वर्षापर्यंत आपल्याला सुरकुत्या पडत नाहीत, आणि मग त्या प्रोटीनची ग्रोथ नंतर कमी होते आणि मग हळूहळू सुरकुत्या पडायला लागतात. आणि म्हणून आपल्याला आपण बघतो एस्किमो लोकांना सुरकुत्या नाही आहेत, अमुक नाही, कारण ते सतत मासे खाणारे लोक असल्यामुळे त्यांच्याकडे त्या सौंदर्य प्रसाधन त्यांच्या रोजच्या खाण्यातूनच जात असतं. तर कोलॅजिन पेप्टाईड नावाचं जे काय प्रोटीन आहे, याचा वापर सौंदर्य प्रसाधन म्हणून आहे, ते आम्ही रत्नागिरीमध्ये बनवतो. त्याच्यानंतर उरलेल्या भागापासून स्टीम स्टरलाइज फिश मील नावाचा जो भाग आहे, ज्या कोळंबीचं कोंबडीचं खाद्य किंवा कोळंबीचं खाद्य ह्याच्यामध्ये ती फिश मील तयार होते, ती त्याच्यामध्ये जाते. त्याच्यानंतर जे माशांचं तेल आहे, त्याच्यामध्ये ते ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, ज्यांचा उपयोग परत चांगल्यापैकी न्यूट्राक्युटिकल म्हणून होतो. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माशांपासून बनवता येतात. मी आता अशी एक परिस्थिती आमची माझ्यामध्ये पुढच्या 5 वर्षात होणार आहे की खाण्याचे मासे हा आमचा एक लहान व्यवसाय असेल आणि माशांच्या इतर गोष्टींपासून व्हॅल्यू ॲडिशन करणं हा व्यवसाय वाढलेला असेल. आणि माशांच्या बरोबरच सागरी संपत्तीचा आणखीन काही व्यवसायाच्या संधी त्याच्यामध्ये आहेत का? सागरी संपत्तीच्या व्यवसायामध्ये अजून संधी, पहिल्यांदा मासे पकडणं, शास्त्रशुद्ध पद्धतीने मासे पकडणं हा एक चांगल्यापैकी व्यवसाय होऊ शकतो. आपल्याकडे काय झालेलं आहे की मासे पकडणं हे फक्त पारंपरिक फक्त कोळी समाजानेच करावं अशी आपल्याकडे एक पूर्वीपासून कल्पना होती. तर तसं न होता खरं म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षित आणि सुशिक्षित लोक जर मासेमारीच्या व्यवसायामध्ये आले तर त्यांना तो एक चांगल्यापैकी एक व्यवसाय होऊ शकतो. जसं मगाशी शेतीबद्दल चर्चा झाली, जसं डेअरिंगबद्दल चर्चा झाली, डेअरी प्रॉडक्ट्सबद्दल, तसं मासेमारी हा सुद्धा एक उत्तम प्रकारचा व्यवसाय होऊ शकतो. ॲक्वाकल्चर म्हणून माशाची शेती हा एक खूप मोठा व्यवसाय आत्ता आंध्र, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू ह्या राज्यात आहे. आपल्याकडे अजून थोडा कमी होतो आहे, पण बघूया केव्हा केव्हा पुढे येतो त्याप्रमाणे. गद्रेसाहेब, यू आर 68 नाऊ, तर काही रिटायर होणार का नाही, आणि रिटायर होणार असाल तर काय प्लॅन आहे? रिटायर असं काय मला वाटत नाही, पण मी माझं काम बदलणार एवढं मी नक्की सांगतो की हा जो माशाचा व्यवसाय इतके वर्ष मी करत आलेलो आहे, तर मी नक्कीच स्टेप बाय स्टेप त्याच्यातून बाजूला कसं जाता येईल हे मी आता बघायला विचार करायला सुरुवात केलेली आहे. परंतु त्याच्यानंतर काय करायचं तर अजून काही 1-2 अशा माझ्या मनात कल्पना आहेत, तर त्या कल्पनांची सुरुवात करता येते का असा माझा प्रयत्न करणार. प्रेक्षकांचं काही प्रश्न आहे की बिझनेस वाढवताना तुम्हाला रत्नागिरीहून मोठ्या शहरात शिफ्ट व्हायची इच्छा झाली नाही का? एक तर तो काय असतं की त्या सुरुवातीच्या काळामध्ये इतक्या प्रकारच्या आपत्तीने अडचणी होत्या की अशा प्रकारचा विचार करायला कधी वेळ मिळाला नाही. आणि अशा प्रकारचा वेळ करण्याची वेळ बऱ्याच वेळेला आपल्या पत्नीकडून किंवा इतर लोकांकडून येते, पण तिनं मला जेवढा सपोर्ट केला तो जर केला नसता तर मी आज इथे उभा राहू शकलो नसतो. त्याच्यामुळे तिचं श्रेय त्याच्यात जास्त. एक प्रश्न असा की द इनपुट रॉ मटेरियल बीइंग ए नॅचरल प्रोड्यूस, डू यू फेस द चॅलेंज ऑफ क्वालिटी व्हेरिएशन? हो, क्वालिटी व्हेरिएशनपेक्षा सुद्धा क्वालिटी करणं हा एक मोठा चॅलेंज असतो. आणि तो चॅलेंज पूर्ण करण्याकरता आत्ता जो आमचा व्हिडिओ बघितलात त्याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या त्याचं हे फिल्मिंग आमच्याच कारखान्यात झालेलं आहे, म्हणजे स्टुडिओतलं ते नाही आहे. लुकिंग बॅक, असे एखादी घटना एखाद दुसरी असं वाटतं का व्यवसायातली की पुन्हा जर मला संधी मिळाली तर मी हे केलं नसतं? तेच पाहिजे. पहिल्यांदा लोकांवर पहिल्यांदा जो काय भोळा विश्वास ठेवला होता तो ठेवला नसता, तेवढंच दुरुस्ती केली असते, बाकी सगळं बरोबर आहे. मग दुसरा एक प्रश्न आहे, इज देअर सबस्टेन्शियल मार्केट फॉर व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स सच एज ओमेगा 3 एक्सेट्रा फ्रॉम फिश ऑइल, अँड हाऊ वुड यू सपोर्ट दिस इफ आय एम इंटरेस्टेड? असं एक इफ देअर इज सबस्टेन्शियल मार्केट फॉर व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स सच एज ओमेगा 3 एक्सेट्रा फ्रॉम फिश ऑइल, अँड हाऊ वुड यू सपोर्ट दिस इफ आय एम इंटरेस्टेड? काय नाही, लेट समबडी कम अहेड. कारण आता काय झालं, हे ओमेगा 3 आम्ही जे बनवणार आहोत
तर ते इज इज गोइंग टू बी अ फार्मास्युटिकल रॉ मटेरियल. आम्ही त्याच्या काय स्वतः कॅप्सूल बनवू की नाही आत्ता मला माहिती नाही, पण इट इज अ इंटरमिजिएट प्रोजेक्ट प्रॉडक्ट आणि ते आम्ही सगळ्या फार्मा कंपन्या ज्या आहेत त्यांना आम्ही ते नक्की देऊ शकतो. हे तुम्हाला एक नाव सांगितलं, असे अजून दोन चार प्रॉडक्ट आहेत. एक हायल्युरॉनिक ॲसिड म्हणून आहे, ते त्या माशाच्या डोळ्यामध्ये असतं, त्याचाही प्रोटीन म्हणून उपयोग होतो. असे अनेक त्याच्या डेरिव्हेटिव्ज आहेत की या सगळ्या गोष्टी आज जपानमधले लोक त्या सगळ्या गोष्टी बनवतात. तर त्या गोष्टी आम्ही काही शोध कसले लावणार नाही आहोत, पण त्यांच्याकडून बघून त्या गोष्टी आम्हाला इथे कशा इंडियनाइज करता येतील त्या बघून, आमच्याकडे जे काय रॉ मटेरियल अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक्सपोर्ट ओरिएंटेड मार्केटमध्ये ग्लोबल कॉम्पिटिशन तुम्ही कसं बीट केली? ग्लोबल कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि आमच्याकडच्या कॉस्ट लोकांपेक्षा कमी आहेत, त्याच्यामुळे आम्ही उत्तम क्वालिटी. आता म्हणजे अजून एक आत्ता आठवलं मला की जपानी खाद्यपदार्थ जपानच्या शेल्फमध्ये जपानी ब्रँडमध्ये आम्ही रत्नागिरीत बनवून पाठवतो आणि वी आर द ओनली कंपनी इन द वर्ल्ड वॉर डुईंग दॅट. बाकी प्रत्येक ठिकाणी जपानी काहीतरी जॉईंट व्हेंचर किंवा इन्स्पेक्शन्स असल्याशिवाय ते लोक तिकडे घेत नाहीत. तर त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो आम्ही प्रत्येक त्यांच्या टेस्टमध्ये पास झाल्यामुळे दाखवला आणि त्याच्यामुळेच आम्ही या गोष्टी करू शकतो. त्या ओव्हरसीज मार्केटमध्ये एक तर पर्सिस्टन्स पाहिजे आहे, ॲब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी पाहिजे आहे, चूक झाली तर चूक झालं म्हणून सांगण्याची आपल्या दिलदारपणा असायला पाहिजे, त्याची प्रत्येक वेळेला जे काही त्याचं पापक्षालन असेल ते करण्याची तयारी असायला पाहिजे. हे जर आपण दाखवलं तर मग त्यांनाही समजतं की अरे आम्ही पण अशा चुका करू शकतो, तर ह्याने केलं तर काय झालं, पण ह्याने कमीत कमी आधी येऊन सांगितलं तरी आहे की अशी जी गोष्ट चुकलेली आहे. आमच्याकडून अजूनपर्यंत देवाच्या कृपेने आमचा माल बाहेर गेला आणि तो रिजेक्ट झाल्यासाठी झालेला नाही. आपल्या परदेशात फिशिंग ही हॉबी आहे, तर भारतात फिशिंग टुरिझम वगैरे असं काही सुरू करायचा विचार आहे का? सॉरी, परदेशात फिशिंग ही हॉबी आहे, भारतात फिशिंग टुरिझम सुरू करायचा काही तुमचा विचार आहे का? ना, आता काय झालं आहे की तो परदेशातली जी फिशिंग जी हॉबी आहे त्याच्यात ते अँगलिंग करण्याची जी जागा आहे किंवा त्या बऱ्याच वेळेला ते सॅमन म्हणा किंवा इतर जे काही गोड्या पाण्यातले मासे किंवा खाऱ्या पाण्यातले मासे जे आहेत अँगलिंग करण्याचे, त्या प्रकारचा टुरिझम आम्ही जे आमचा जो ज्या माशांशी संबंध आहे ते इंडस्ट्रीयल फिशिंगसारखा आहे. त्याच्यातले मोठ्या फिशिंगचे ट्रॉलर आहेत, त्याच्यामुळे ते गेले की 15-15 दिवस मासे पकडायला बाहेर जातात नंतरच आत येतात. तर हा एक वेगळा व्यवसाय होऊ शकतो, पण माझा त्याशी आता डायरेक्ट संबंध नाही आहे कुठल्या प्रकारचा. नवीन मासे वाढावेत या संदर्भात तुमची कंपनी काय काम करते असं? ॲक्च्युली तुम्ही आता खूप चांगला प्रश्न विचारलात की आता आपल्याकडे काय झालं की गेल्या 20 वर्षामध्ये मासेमारी हे पहिल्यापेक्षा खूप स्पॉटलाईटमध्ये आली, त्याच्यामुळे लोकांनी भरमसाठ मासेमारी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ज्या समजा एका विशिष्ट 10 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये 10 बोटींना चांगले मासे मिळणार असले तर तिकडे 100 बोटी मासे मारायला जायला लागल्या. नंतर ते माशाच्या जाळं जे असतं त्याचं जो काय भोक आहे आवस त्याला म्हणतात ते लहान लहान करायला लागले. त्याच्यामुळे काय झालं की माशांची पिल्लंसुद्धा लोक जास्त पकडायला लागले, त्यामुळे माशांचं प्रजनन कमी व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे माशांची सस्टेनेबिलिटी हा एक मोठा ह्याच्यापुढे प्रश्न निर्माण होणार आहे. आणि तो झाल्यामुळे आता जर फिशरमनला आपण सांगितलं की तू मासे जास्त पकडू नको तर ते आपल्या मनाने तो काय करू शकत नाही, कारण तो काय म्हणतो मी नाही पकडले तो दुसरा पकडणार. तर त्याच्यामुळे आत्ता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं एक खूप मोठं सिरियस इंटरव्हेन्शन यायला पाहिजे की ज्यामध्ये आणि त्याचं मॅनेजमेंट बरोबर व्हायला पाहिजे. आज दुर्दैवाने काय होतं की संपूर्ण इलेक्शनची प्रोसेस किंवा राजकारण्यांचा आदर राखून सांगतो की राजकारणी लोकांचा मासळी पकडणाऱ्या लोकांकडे फक्त मतदार म्हणूनच बघण्याचा दृष्टिकोन असतो, मासे मारणाऱ्या लोकांच्या अडचणी काय आहेत हा त्यांच्याकडे लक्षात येत नाही. म्हणून मग ते जसं ते शेतकऱ्यांना तुला कर्ज माफ करतो अमुक करतो असं तुला फ्युअल स्वस्त करून देतो तू पाहिजे एवढे मासे मार असं गर्भित त्यांना तो इन्स्ट्रक्शन देतात, तसं न करता त्यांनी थोडंसं तू मासे जास्त मारता का माने तुझं ते साईज रिस्ट्रिक्शन यायला पाहिजे अशा गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. पण त्या जर नाही झाल्या तर पुढच्या 1-10 वर्षामध्ये मासेमारीवर खूप प्रेशर येण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेला तुम्ही मागाशी बोलल्याप्रमाणे आम्ही जे लोक माशाचे व्यवसाय करतो ते काय करणार, म्हणूनच आम्ही त्या माशाचा कोणताही भाग फुकट कसा जाणार नाही, सगळ्या भागाची व्हॅल्यू कशी होईल हे करत असल्यामुळे जरी मासे कमी झाले तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे कुठे ना कुठेतरी आम्हाला बिझनेस व्हायबिलिटी राहील असं आम्हाला वाटतं. यात सागरी प्रदूषण असाही विषय आहे का? म्हणजे प्रोडक्टिव्हिटी ॲक्च्युली सागरी प्रदूषण
हा टू ॲन एक्सटेंड विषय असू शकेल, परंतु आज जितक्या जोरात आपल्याला प्रदूषणामुळे मासे मिळत नाहीत वगैरे जे सांगतायत, तर ते प्रदूषणापेक्षा मासे मारणाऱ्या लोकांनीच आपल्यावर बंधनं घातलेली नसल्यामुळे, ते खूप छोटे छोटे मासे पकडत असल्यामुळे माशांचं प्रजननच कमी होतं आहे म्हणून मासे कमी व्हायला लागलेले. सागरामध्ये जे प्रदूषण ज्याला आपण म्हणतो, ॲक्च्युली अनादि अनंत कालापासून सगळं पाऊस पडला की जमिनीवरचं जे काय सगळं सांडपाणी आहे ते सागरातच जाते, त्यामुळे जे बायोडिग्रेडेबल आणि ऑर्गॅनिक आहे त्यांना काय सागराचं प्रदूषण होत नाही. त्यांनी खरं म्हणजे सागरातल्या जीवजंतूंना खाणत निर्माण होतं. ज्याला टॉक्सिक केमिकल्स असं आपण म्हणतो ह्या गोष्टींचं नक्कीच प्रदूषण होऊ शकतं, परंतु आपल्याकडून समुद्रामध्ये जाणारं जे काय संपूर्ण सांडपाणी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं सांडपाणीचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यामुळे प्रदूषणामुळे मासेमारी कमी झाले असं नसून मासे मारण्याचे जे प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये काही निर्बंध नसल्यामुळे त्याच्यावर अडचणी येतात असं मला वाटतं. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करताना जी टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या पद्धतीची वापरावी लागली, तर ती तुम्ही कुठलं कोलॅबरेशन वगैरे करून असं केलं का? आम्ही निरीक्षण भरपूर केलं, आम्ही कोलॅबरेशन कसलंही केलं नाही, परंतु आम्ही ह्या सगळ्या जे काय जगभर प्रदर्शनं भरतात त्याच्यामध्ये जाणं, नवीन नवीन काय मशिनरी आल्यात त्या बघणं, अशा गोष्टी आम्ही सगळ्या पहिल्यापासून दृष्टिकोन असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे जे चांगलं दिसलं ते आपल्याला कसं आणता येईल याचा विचार केला. आमच्या कंपनीमध्ये आम्ही आता सॅप ड्रिव्हन कंपनी आहोत, त्यामुळे रत्नागिरीमध्ये असूनसुद्धा आम्ही सॅपचे खूप मोठे काय म्हणायचं इम्प्लिमेंटर आहोत, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक यादीमध्ये आमचं नाव सध्या असतं अशी परिस्थिती. एक प्रश्न असा आला आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादी प्रॉडक्ट लाईन ॲड करता आणि नवीन नवीन माणसं तुमच्या कंपनीत येतात, तर ते तुमच्या कंपनीच्या व्हॅल्यूजला अलाईन होण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करता किंवा? आता म्हणजे हल्लीच्या पद्धतीप्रमाणे आम्ही ते PIS वापरतो, सायकोसोमॅटिक ॲनालिसिस करतो, त्याच्यामुळे जी माणसं येणारी आहेत ती आम्हाला सुटेबल आहेत की नाही, आमच्या जॉब प्रोफाईलला सुटेबल आहेत की नाही हे बघूनच आम्ही आत घेतो. आणि मग त्याचा जो काही इन्क्युबेशन पिरियड असतो त्याच्यामध्ये आमच्याकडचे जे आतले लोक आहेत ते त्यांच्याशी कसे इंटरॅक्ट करतात हे बघतो. आणि इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला 100% आमचे सगळे उद्दिष्ट सफल होतात, काही रिव्हर्सल पण येतात, परंतु ते प्रमाण खूप कमी आहे. शेवटी एक वैयक्तिक प्रश्न थोडा विचारतो, तुमचं आता वय 68 ते 70 दरम्यान आहे, तर तुम्ही आजचा तुमचा दिनक्रम कसा असतो? 8 ते 10 तास काम करतो. अर्धा तास व्यायाम करतो आणि बाकीच्या वेळ बायकोच ऐकत असतो. आता या टप्प्यावर मागे वळून बघताना काही गोष्टी राहून गेल्या असं वाटतं का आपल्या? मला एकच वाटतं, आता ते कदाचित माझ्या संपूर्ण जनरेशनचा प्रश्न असेल, की ज्या पद्धतीने अर्जुन किंवा माझी मुलगी आपल्या मुलांच्याबरोबर वेळ घालवतात तसा मी कधी अर्जुन आणि शमिकाबरोबर वेळ घालवला नाही, हे मला जरा वाटतं. आपल्या प्रेक्षकांचे पण प्रश्न संपले आहेत, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. गद्रे साहेबांचे आज ते या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद, आभार मानूया. काय नाही, आय मस्ट थँक ऑल ऑफ यू टू गिव्ह मी अ पेशंट हिअरिंग, आणि माझे जे काय गोड कडू अनुभव होते ते सगळे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत, आणि त्याच्यात किती व्हॅल्यू आहे ते मला काय माहिती नाही, तुमचं तुम्ही ठरवा. धन्यवाद.